ಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಈ ಕಾಳಿಯಾಯಿ ಧನ ಧಾನ್ಯ ದೇಯಿ ಜೋಡತೆ ಮನಾಚಿ ನಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾತಿ ಅಮ್ಚಿ ಮಾಣಸ नमस्कार. आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन आणि व्यवस्थापन. अतिशय महत्वाचा असा विषय आहे, कारण आपण बघतोय की ज्या व्यावसायिकाला मागणी तसा पुरवठा हे गमक जमतं, मग त्याचा व्यवसाय वृद्धिंगत व्हायला फारसा वेळ लागत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, जे या मत्स्य व्यवसायात उतरलेले आहेत किंबहुना ज्यांना हा मत्स्य व्यवसाय करायची, पुढे भविष्यात एक वेगळी वाटचाल करायची आहे, त्यांच्यासाठी आजचा हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे. कारण आपण बघतोय की दिवसेंदिवस जगभरामध्ये या व्यवसायाला अधिकाधिक मागणी येते, कारण पुरवठा हा तितकाच तेवढ्या प्रमाणात झाला पाहिजे. आणि म्हणूनच की नेमकं मत्स्यबीज म्हणजे नेमकं त्याचं संगोपन कसं करायचं किंवा त्याचं उत्पादन करताना विशेष अशी कोणती काळजी घ्यायची, आणि सगळ्यात म्हणजे जेव्हा आपल्याकडे एक माल तयार होतो त्याचं व्यवस्थापन अर्थात मार्केटिंग करताना ते अधिकाधिक लोकांपर्यंत किंवा त्याची अधिकाधिक लोकांना माहिती होईल हे कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवायचं हे सगळं आज आम्ही तुम्हाला जाणून देणार आहोत. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे प्रमोद विचारे यांना, जे मत्स्य व्यवसाय आणि मत्स्य बीज महाराष्ट्र राज्य मुंबई आयुक्तालय येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. सगळ्यात आधी मी तुमचं स्वागत करते. आणि जसा मी विषय मांडला की आजचा आज विषय आहे की गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन आणि मुख्यत्वे करून व्यवस्थापन याविषयी आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवंय, तर सर सगळ्यात आधी सांगा की हे जे गोड्या पाण्यातील मत्स्यबीज उत्पादन आहे त्यासाठी कोणते विशिष्ट प्रकारचे मासे वापरले जातात का? आपल्या भारतात भूजलाशीन मत्स्य व्यवसायामध्ये कटला, रोहू, मृगल, सिप्रिनस, चंदेरा अशा प्रकार सहा प्रकारच्या माशाच्या प्रजाती मत्स्य उत्पादनासाठी उपयुक्त आहेत. आणि त्याचं मत्स्य उत्पादन पण चांगलं होतं. ह्या कारण या जाती निवडण्यासाठी पण त्याची लक्षणं पण तशीच आहेत की ही मासी जलद गतीने वाढणारी आहेत. हे मासे सगळे जलद गतीने वाढतात. कटला तुमचा एका वर्षात 1 पाऊंड ते 1 किलोचा होतो, त्याच्या पुढच्या वर्षी तो लगेच 2 ते 3 किलोचा वाढू शकतो. तसाच रोहू मृगल पण त्याचं उत्पादन पण चांगलं मिळू शकतं. आणि मुख्य म्हणजे आता ही मासळी निवडण्यासाठी आपल्याला का निवडायची ही मासळी, याची पण काहीतरी प्रमुख बाबी आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे ते एक तर जलद गतीने वाढणारी मासळी आहेत, परत जलाशयातलं सगळं स्तरावरचं अन्न खाणारी मासळी आहेत. याच्यामध्ये कसं आहे की कटला वरच्या स्तरातलं अन्न खातो, रोहू मधल्या स्तरातलं अन्न खातो, रोहू त्याच्या खालच्या स्तरातलं अन्न, आणि सिप्रिनस हा एकदम तळाला राहणार मासा आहे. म्हणजे सगळ्या स्तरातलं अन्नाचा जो स्रोत आहे नैसर्गिक त्याप्रमाणे त्यांना त्या त्या प्रमाणात मिळू शकतो, हा खाद्य मिळू शकतो त्यांना. बरोबर, हे सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे खाद्याचा तुटवडा होऊ शकत नाही. आणि या माशांना मार्केटमध्ये पण भरपूर मागणी आहे निश्चितच. सर, पूर्वी मत्स्यबीज निर्मितीसाठी पश्चिम बंगालमधून आयात केले जायचे, परंतु आता भारतामध्ये कुठे आणि कशा प्रकारे ती मत्स्यबीज निर्मिती होते? पश्चिम बंगालमध्ये ते या माशांच्या प्रजननासाठी नैसर्गिक वातावरण आहे. बरोबर, तिथे मुबलक आता अजूनपर्यंत तिथे आताही भरपूर कटला, रोहू, मृगलचं प्रजनन होतं. हो, आणि अजूनही मत्स्यबीज आपल्याकडे आयात पण होतं त्यात, परंतु जी मात्रा आहे ती आता कमी झालेली आहे. कारण आपल्याकडे शासनामार्फत 1960 पासूनच आपण मत्स्यबीज निर्मिती केंद्र स्थापन केली आहेत राज्यात. राज्यात जवळजवळ 30 हॅचरीज आपल्या आहेत शासनाच्या, आणि 16 मत्स्यबीज संवर्धन केंद्र आहेत. आणि याच्यामध्ये आपली मत्स्यबीज निर्मिती होते, पण ती होणारी मत्स्यबीज निर्मिती राज्यासाठी पुरेशी नाही, त्याच्यामुळे थोडंफार प्रमाणात अजूनही पश्चिम बंगालमधून मत्स्यबीज आयात होत आपल्याकडे. अच्छा, मग जसं तुम्ही म्हणताय की आता आपल्या इकडे सुद्धा मत्स्यबीज होते आणि इतकी ठिकाणं सांगितलीत तुम्ही,
परंतु हे करत असताना ज्या चार प्रमुख गोष्टी आहेत मत्स्यबीज निर्मितीसाठी प्रमुख घटक आहेत की प्रजनन आहे, त्याच्यानंतर त्याचं संगोपन आहे, मग संवर्धन आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते व्यवस्थापन, तर याविषयी काय सांगाल? प्रजननाची जबाबदारी किंवा त्याची काळजी त्यावेळेला किंवा प्रजनन होण्यासाठी कशा प्रकारे नियोजन करावं लागतं? तुम्हाला मत्स्यबीज निर्मिती करायची असेल तर त्यासाठी आई वडील सुदृढ पाहिजेत. बरोबर. त्यासाठी प्रजननक्षम मासे सुदृढ ठेवणे, त्यांच्यासाठी जे आपण तलाव असतो त्याची व्यवस्थित मशागत करणे, त्यांना पूरक खाद्य देणे, ह्या बाबी फार महत्वाच्या आहेत व्यवस्थापन दृष्टीने. त्यासाठी आपल्याला संचयन तलावाची मशागत नित्य नियमाने करावं लागते. ज्यांना ज्यांना मत्स्यबीज निर्मिती करायची आहे त्यासाठी प्रजननक्षम म्हणजे नर आणि मादी हे दोन्ही उत्कृष्टरित्या तयार पाहिजेत. त्यासाठी आपल्याला जो तलाव असतो, आता साधारण आपण 1500 किलो पर हेक्टर प्रमाणे आपण प्रजननक्षम मासे साठवणूक करू शकतो. त्यासाठी मग 1 हेक्टर जलक्षेत्राचे संचयन आपल्याला तलाव आपल्याकडे पाहिजे. मग त्याची खोली 1.5 मीटर ते 2 मीटर पर्यंत असते. अच्छा. आणि अशा तलावाची आपण नित्य नियमाने काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्लवंग निर्मिती, प्लंग आणि हे पहिल्यापासून सांगितलं की हे मासे प्लवंग खाणार आहे. बरोबर. तर प्लवंग निर्मिती तिथे व्यवस्थित होईल याची काळजी घ्यायला पाहिजे. मग त्यासाठी हे जे तलाव आहेत ते वाळवून नांगरणी करायची, त्याची चुन्याची मात्रा द्यायला लागते. तर तलावात 200 किलो प्रति हेक्टर प्रमाणे चुन्याची मात्रा द्यायला पाहिजे, म्हणजे आपण मासे सोडायच्या आधी. त्याच्यानंतर त्यामध्ये 2000 किलो प्रति हेक्टर ताजे शेण, 50 किलो प्रति हेक्टर युरिया आणि 30 किलो प्रति हेक्टर सुपर फॉस्फेट यांची मात्रा देतो आपण. म्हणजे मग आणि मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मग आठवड्यानंतर हे मासे आपण त्यात सोडतो. म्हणजे त्याच्यासाठी जी प्लवंग निर्मिती आहे म्हणजे त्यांचं प्रमुख खाद्य निर्माण होतं हे इतके मात्रात. आणि मग त्याच्यानंतर मग या माशांना नियमितपणे पूरक खाद्य शेंगदाणा पेंड भात कोंडा. परंतु जसं तुम्ही म्हणालात की मत्स्यबीज निर्मिती, तर या मत्स्यबीज निर्मितीमध्ये आपल्याकडे एक पारंपरिक पद्धतही होती आणि आता काहीशी एक आधुनिक प्रणालीही, जी चायनीज पद्धत आपण म्हणतो, तीही जास्तीत जास्त लोक त्या अनुषंगाने मत्स्यबीज निर्मिती करतायत. तर याविषयी काय सांगाल, काय आहेत त्या दोन पद्धती? पारंपरिक पद्धतीमध्ये कसं, ह्या माशांचे प्रजनन हा जो काळ आहे तो पावसाळ्यात असतो, म्हणजे जून ते ऑगस्ट दरम्यान. त्या दरम्यान पाऊस जर व्यवस्थित पडत असेल, वातावरण थंड असतं, अशा वेळेत जे प्रजननाच्या दृष्टीने तयार झालेल्या नरमध्ये असतात ते एका हप्प्यामध्ये एकत्र ठेवायच्या. अच्छा. आणि त्यांना पूर्वी पारंपरिक पद्धतीमध्ये आपण पिट्युटरी ग्लँड जे माशांच्या शीर्षस्थ ग्रंथी म्हणतात त्याच्यामध्ये प्रेरक असतं, म्हणजे उद्दीपित करतं. बरोबर. तिथं ते आपण त्यांना पूर्वी इंजेक्ट करायचो हाप्यामध्ये ठेवून. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग जे अंडी फलित होतील ती बाहेर काढून आपण हाप्यामध्येच ठेवायची आणि त्याला म्हणजे एक जो संवर्धन तलाव असतो त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बांबू रोवून आपण हाप्पे टाकायचे आणि त्यातमध्ये ती अंडी ठेवायची आणि त्याच्यातून जी काही पिल्लं बाहेर मिळतील ते त्याच्याप्रमाणे आपण ती प्रजनन घेतो. ती पारंपरिक पद्धत झाली. परंतु त्या पारंपरिक पद्धतीमध्ये काय व्हायचं की पिट्युटरी ग्लँड मिळायला फार कष्ट पडायचे, नंतर इंजेक्शन व्यवस्थित दिलं जायचं नाही आणि त्याच्यानंतर अंड्यापासून जे मत्स्यजीर निर्माण होतं त्याची फलनिष्पत्ती फार असायची, 30-20% असापर्यंत असायची. अच्छा. हा, आता त्याच्यानंतर त्याच्यामुळे म्हणजे मत्स्यजिऱ्याचे मिळणार जे प्रमाण होते अंड्याचे ते फार अल्प असायचं. पण आता त्याच्या 1990 नंतर याच्यामध्ये मोठी क्रांती झाली आणि चिनी पद्धतीची हॅचरी विकसित झाली. बर. ज्याच्यामध्ये आपल्याला हप्प्यामध्ये मासे ठेवायची गरज पडत नाही. एक स्पॉनिंग पूल नावाचा 8 मीटर व्यासाची एक मोठी वर्तुळाकार तलाव असतो, त्याला खाली पाण्याची फवारणी करण्यासाठी जेट्स लावलेले असतात आणि त्या पाण्या तिथे जेट लावून ते पाणी गोलाकार याच्यामध्ये फिरवलं जातं. प्रति सेकंद 1 ते 2 लिटरचा प्रवाह असतो त्याच्यामध्ये जेट मार्फत आणि वरतून शॉवर पावसाचं वातावरण निर्माण करण्याची पण व्यवस्था असते आणि ही सगळी यंत्रणा ओव्हरहेड टाकीला कनेक्टेड असते. अच्छा. त्याच्यामुळे काय होतं की तुमची जर प्रजननक्षम मासे तयार असतील आणि त्यांना आपण आता पूर्वी जे पिट्युटरी ग्लँड होते त्याच्याऐवजी आता सिंथेटिक हार्मोन्स बाजारात मिळायला लागले, ओवाटाईड किंवा प्रिम सारखे इंजेक्शन्स आपण वेगळ्या माशांना मारायची गरज, हा माशांना मारायची गरज नाही, आता सिंथेटिक हार्मोन्स मिळायला लागल्यामुळे ते आपल्याला मिळतात, त्याचे इंजेक्शन आपण माशांना देतो संध्याकाळच्या वेळी. साधारण हा
प्रयोग आपण करतो, कारण वातावरण थंड असतं. बरोबर. त्याच्यानंतर नर माद्या आपण व्यवस्थित सिलेक्ट करतो, जोडून आपण त्या प्रजनन हौदामध्ये त्यांना इंजेक्शन देऊन सोडल्यानंतर 6 ते 8 तासानंतर आपल्याला फलित अंडी मिळतात त्यांची प्रजनन क्रिया होऊन. अच्छा. हा, आणि ती सरक पाणी गोलाकार फिरत असल्यामुळे ती अंडी एका मध्यभागी गोळा होतात. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये मॅन्युअल म्हणजे माणसांचा काही त्याच्यामध्ये सहभाग असत नाही, त्याच्यामुळे अंडी फुटणे वगैरे हा प्रकार फार कमी होऊन जातो. आणि ती मग अंडी एकत्र होऊन उबवणी याच्यामध्ये वॉलद्वारे आपण एकत्रित करू शकतो. अच्छा. यामध्ये मला असं विचारायचं आहे, जेव्हा तुम्ही म्हणता की ते मासे प्रजननक्षम होतात नर किंवा मादी, मग काही प्रमुख लक्षणं आढळून येतात का त्यांच्यामध्ये? हो, आपण आता मी म्हटलं की जसं त्यांना पूरक खाद्य देणं, काही तलावामध्ये त्यांची मशागत करणं, अशा प्रकारे त्यांना आपल्याला वर्षभर जोपासना व्यवस्थित केली तर आपल्याला प्रजननक्षम मासे त्यांची लक्षणं आपल्याला साधारण प्रजनन कालावधीच्या मध्ये आधी मे जून मध्ये आपल्याला दिसायला लागतात. बरोबर. जसं तुम्ही मादीला काढलं तर मादीची पोट फुगीर असेल, म्हणजे तिचे ओरे आतमधले जे अंडकोश असतो तो बीजकोश ज्याच्यामध्ये अंडी तयार होतात ते व्यवस्थित तयार झालं असतं, त्याचं गुदद्वार लाल असतो. तसंच नर जर काढला आपण बाहेर तर त्याचे पर खरखरीत लागायला लागतात. अच्छा. आणि त्याचं गुदद्वाराचा इथला भाग जर आपण जरासा पोटावर दाब दिला तर रेत बाहेर येतं पांढरं. बरोबर. म्हणजे हे आपल्याला लक्षणं आहेत की ही दोन्ही प्रजननक्षम मासे तयार झालेले आहेत. अच्छा. असे आपण मासे निवडून त्यांचे आपण सेट लावू शकतो म्हणजे प्रजनन कालावधी. बरोबर. हे झालं की मासे आता प्रजननाला तयार आहेत. प्रजननानंतर जे मत्स्यजीवे येतात तर याविषयी काय सांगाल? कारण ते त्या काळात संगोपन करणं खूप महत्वाचं आहे. मग त्या दृष्टीने कशा प्रकारे केलं जातं ते मत्स्यबीज निर्मितीमध्ये? आता बघा, मी सांगितलं की अंडी गोळा जेव्हा उबवणी 4 मीटर व्यासाची आपल्याला सर्क्युलर पॉन्ड्स असतात ती गोलाकार, त्याच्यामध्ये मध्ये एक पारदर्शक आपण पडदा ठेवतो ज्याच्यातून पाणी सतत बाहेर पडत राहतं आणि त्याला पण पाण्याचा सतत प्रवाह असतो आणि अशा त्या अंडी त्या याच्या गोलाकार तलावामध्ये 16 ते 20 तास सतत फिरत राहतात आणि त्यांना ऑक्सिजनचा भरपूर पुरवठा होतो. त्याच्यामुळे काय होतं, जी फलित झालेली अंडी आपण उबवणी केंद्रामध्ये जी ठेवली त्याच्यापासून आपल्याला मत्स्यजीरे निर्मितीचं प्रमाण आहे ते फार मोठं आहे. पूर्वी जे आपलं 20-30% ते जवळजवळ 70-80% पर्यंत आपल्याला प्रमाण मिळतं. अरे वा. म्हणजे एक मादी समजा 1 लाख अंड देत असेल तर त्याच्यापैकी आपल्याला मत्स्यजीरे निर्मित 70-80 हजार मिळतात. फायदा आहे आणि ती एकत्रितरित्या गोळा करून आपण ताबडतोब तलावामध्ये साठवू शकतो. अच्छा. आता हे मत्स्यजिरे जेव्हा आपण तलावात साठवायचे असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला मत्स्यजिरे साठवण्यासाठी आपल्याला संगोपन तलाव तयार करावा लागतात. अच्छा. तो काय असतो संगोपन तलाव? म्हणजे संगोपन तलावामध्ये कसं की आपण हेक्टरी 1 कोटी मत्स्यजिरे आपण हेक्टरी आपण साठवणूक करू शकतो. अच्छा. तर त्याच्यासाठी आपल्याला जे संगोपन तलाव असतात त्याची पण आपल्याला मशागत करावं लागते, कारण हे तलाव आधी मत्स्यजिरे सोडायच्या आधी त्याची तिथे खाद्य निर्मिती झालेली पाहिजे. हो ना. म्हणजे खाद्य आयोग निर्मिती त्यांना त्यांच्यावर हल्ला करणारे किंवा त्यांच्यावर त्यांचे शत्रू जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ पाणसाप असतील, पाण्यामधले किडे असतील किंवा त्यांना प्रादुर्भाव होईल, रोगाचा प्रादुर्भाव, अशा प्रकारची कुठली प्रक्रिया त्या तलावात होऊ नये याच्यासाठी आपल्याला पूर्णपणे काळजी घ्यावी लागते. म्हणजे आपल्याला थोडक्यात त्या तलावाची मशागत करावी लागते. मग ही जी मशागत करतात तेव्हा नेमकं काय 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 गोष्टी केल्या जातात त्याच्यात? हे मशागत करताना आपल्याला तलावामध्ये संगोपन फार महत्वाचं आहे. संगोपन तलावात साधारण आपण 0.1 हेक्टर ते 0.10 हेक्टर क्षेत्र आपण निवडतो. बर. हा. आणि त्याच्यामध्ये त्याची पण खोली 1.5 मीटर असते. आता हे तलाव तयार कसे करायचे? या तलावात पाणी असेल ते पहिल्यांदा हे मत्स्यजिरे सोडायच्या आधी आपण 15-20 दिवस आधी याची तयारी करावी लागते. बरं. हे संपूर्ण तलाव काढून त्याचं तळामध्ये गवत वगैरे काय असेल तर, कारण गवतावर किडे वगैरे निर्माण होतात खूप. अच्छा. म्हणजे अतिशय तो स्वच्छ करायचा पूर्ण, त्याचा त्याला चुन्याची मात्रा द्यावी लागते प्रति हेक्टर, म्हणजे ते पाण्याचा पीएच किंवा याचा व्यवस्थित होतो. त्याच्यानंतर तिथे 300 किलो प्रति हेक्टर प्रमाणे ब्लिचिंग पावडर टाकून जर पाणी जर तलावात असेल, समजा पाणी आटत नसेल तलावातलं तर तलावात मध्ये जे प्रादुर्भाव मांस भक्षक मासे वगैरे असतात, लोकल व्हरायटीज वगैरे असतात, ते मासे म्हणजे लहान गिऱ्याला खाऊ शकतात, त्यानंतर निर्मूलन होण्यासाठी आपल्याला ब्लिचिंग पावडर टाकावं लागते 300 हेक्टर प्रति हेक्टर.
त्याच्याप्रमाणे आपण ते पूर्ण तलाव प्रादुर्भाव मुक्त करायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग त्याच्यात मत्स्यजीवी सोडायला लागते. आता मग हे संगोपन तलावाची पूर्वतयारी कशी करायची, तर त्याच्यामध्ये 250 किलो प्रति हेक्टर चुनाची मात्रा द्यायची, त्याच्यानंतर त्याच्यामधले गावठी मासे किडे कीटक यांची निर्मूलन करून टाकायचे, खत खाद्य निर्मिती करण्यासाठी मग त्याला परत सुपर फॉस्फेट आणि हे द्यावं लागतं आपल्याला. त्याची जी मात्रा तुम्ही सांगितली त्याचं पूरक खाद्य म्हणून खत योजना करावी लागते. बरोबर. हा, याच्यानंतर जसं तुम्ही म्हणालात की संगोपनामध्ये ही मशागत फार महत्वाची आहे किंवा ते मुख्यत्वे करून कुठल्याही प्रकारचा त्या पाण्याला प्रादुर्भाव होऊ नये ह्याची दक्षता घ्यावी लागते, याचप्रमाणे त्याचं संवर्धन आणि नंतर मुख्य जे आहे ते व्यवस्थापन याविषयी काय सांगाल? आता मत्स्यजेरी संचयन करण्यामुळे आपल्याला एक दिवस पहिल्यांदा 25 किलो प्रति हेक्टर जिओलाइट वगैरे म्हणजे हे जे प्रतिजैविक आहे ते आपल्याला टाकावं लागतात. त्याच्यानंतर नंतर मत्स्य संवर्धनासाठी आपल्याला आठवडाभर अगोदर 1000 किलो प्रति हेक्टर ताजे शेण, 50 किलो प्रति हेक्टर युरिया, 50 किलो प्रति हेक्टर सुपर फॉस्फेट अशी खत योजना करावी लागते. बर, म्हणजे आतमध्ये प्लवंग निर्मिती व्यवस्थित राहते. आणि मग एकदा तुमचं मत्स्यजीवीसर सोडल्यानंतर त्याला पूरक खत योजना पण आपल्याला करायला लागते आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा पेंडची पेस्ट करून आपल्याला त्यांना दररोज आपल्याला खाद्य पण वितरण करावं लागतं. आता मत्स्यजीरे संचयन केल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्याला 350 किलो प्रति हेक्टर प्रमाणे शेंगदाणा पेंडची पावडर करून त्यात टाकावी लागते. त्याच्यानंतर मग तिसरा दिवस असेल तर मग त्याच्यापेक्षा अर्धी मात्रा करायची 175. साधारण असं किती दिवस करायचं? हे मत्स्यबीज निर्मितीसाठी 15 दिवस 2 आठवडे लागतात. बरं, 2 आठवड्यानंतर आपल्याला मत्स्यबीज, जेव्हा मत्स्यबीज निर्मिती होते त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय आहे एक व्यवसायाच्या दृष्टीने? मोठ्या जलाशयात जर मत्स्यबीज साठवणूक करायची असेल तर आपल्याला मत्स्य बोटुकलीचं महत्व जास्त. मत्स्य बोटुकली म्हणजे आकारमान तिथं जास्त असतं, 50 मिलीमीटर. मत्स्यबीज म्हणतो ते आपण ते 12 ते 25 mm पर्यंत असतं. तर मत्स्यबीज आपण छोट्या तलावात साठवणूक करू, म्हणजे जे कृत्रिमरित्या तलाव तयार केलेले आहेत FFDA मध्ये आपले जे बांध घालून तलाव तयार करतात त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकतो. अशा ठिकाणी आपण मत्स्यबीज साठवणूक करणं इष्ट राहतं. परंतु मोठ्या जलाशयात जिथे मत्स्य उत्पादनास खूप वाव आहे आणि जिथे अन्य मासे पण खूप आहेत म्हणजे शत्रू आहेत, अशा ठिकाणी बोटुकली साठवणूक करणं फार हितकारक असतं. मग त्याच्यासाठी आपल्याला झालेलं मत्स्यबीज एक ते विक्री करायचं किंवा ते मत्स्यबीजाची आणखी वाढ करण्यासाठी त्याची मत्स्य बोटुकलीत रुपांतर करण्यासाठी परत आपण संवर्धन तलावात ते साठवणूक करावं. अच्छा, म्हणजे ज्या पद्धतीचा ज्या प्रकारचा तुमचा जलाशयाचा साठा तुमच्याकडे उपलब्ध आहे, जेवढ्या प्रमाणाचा तुमचा व्यवसाय त्यानुसार त्या मत्स्यबीज निर्मितीची तुमची क्षमता तुम्हाला करता आली पाहिजे. याच्यानंतर जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो सर, तो म्हणजे व्यवस्थापन. माझ्याकडे माल तयार आहे, मला मार्केटिंग करायचंय, तर या अनुषंगाने कोणकोणत्या अशा गोष्टी आहेत? हे व्यवस्थापन आपल्याला मत्स्यबीज निर्मितीच्या आधीपासूनच करायला पाहिजे. बरं, कारण आपल्याकडे आता आपल्याकडे प्रजननक्षम मासा किती आहे आणि आपण आता किती मत्स्यजीरे निर्माण करू शकतो. अच्छा, आणि नंतर आपल्याला, कारण हे मासा जितका दिवस तुम्ही तलावात ठेवाल त्याची मात्रा कमी कमी होत जाते. बरं, म्हणजे जसं आता मत्स्यजीरे आपण तलावात साठवणूक केलं तर मत्स्यजिऱ्यापासून मत्स्यबीज मिळण्याची प्रमाण हे 40% ते 30%. तुम्ही 1 लाख मत्स्यजीरे साठवलं 15-20 दिवसातून तुम्ही जेव्हा काढायला जाल तेव्हा तुम्हाला फक्त 30,000 ते 40,000च. अच्छा, तर तुम्ही जितकं जास्त ठेवाल तेवढं त्याचं प्रमाण कमी होत जाणार. म्हणजे ते लवकरात लवकर, हा लवकरात लवकर त्याचं डिस्पोजअप व्हायला पाहिजे. बाहेर लोकांना म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन किंवा आपण सर्वे करायला पाहिजे की बाबा कोणाला मत्स्यबीजची आवश्यकता, की जाहिरात हा फार महत्वाचा भाग आहे याच्यामध्ये. आणि आता जाहिरातीतच हे असल्यामुळे याच्याबाबत कमी जर पडलं तर आपलं स्वतःचं नुकसान होऊ शकतं. आणि मला वाटतं की माझे हे जे शेतकरी मित्र किंवा असा या प्रकारचा व्यवसाय करणारे जे बांधव आहेत त्यांना आजकाल स्मार्टफोनचा उपयोग कसा आणि कुठे करायचा हे मला वाटतं त्यांना चांगल्या प्रकारे त्याची जाण आहे. आणि म्हणूनच जेव्हा एखाद्या व्यवसायात आपण उतरतो तेव्हा त्या संपूर्ण शस्त्र अस्त्रांनिशी त्याच्यावर आपण म्हणतो ना एक अष्टांग त्याची डोळसपणे बघितलं तर निश्चितच आपण जास्त भरधाव वेगाने पुढे जाऊ शकतो. जेव्हा तुम्ही व्यवस्थापनाचं सांगताय की सगळ्यात पहिल्यापासूनच एकीकडे हा विचार
त्या व्यावसायिकाला करावा लागतो. मग जसं तुम्ही म्हणताय की कॉन्टॅक्ट तुम्ही वाढवले पाहिजेत किंवा या अनुषंगाने असे काही शासकीय जे तुम्ही म्हणालात की आपल्या इकडे 13 उपकेंद्र आहेत, केंद्र आहेत मुख्यत्वे करून, तर अशा प्रकारे या नियोजनाची अजून काही व्यवस्थित आखणीबद्ध त्याला माहिती मिळू शकते का? आपली प्रत्येक जिल्हा स्तरावर आपली शासकीय म्हणजे कार्यालय आहेत, त्यामार्फत हा उपक्रम जिथे जिथे मत्स्यबीज उत्पादन होतं त्या ठिकाणी सर्व जिल्ह्यातल्या सहकारी संस्था किंवा खाजगी मत्स्य संवर्धक यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं मत्स्यबीज किती आवश्यक आहे याची नोंदणी करली जाते. अच्छा. हा, त्याच्यानंतरच आणि मत्स्यबीज निर्मिती झाल्यानंतर त्याचा पुरवठा पण त्यांना होतो. परंतु आपल्याकडे अशी कंडिशन झाली आता की आपल्याकडे थोडा मत्स्यबीज अपेक्षेप्रमाणे आपल्याकडे मत्स्यबीज निर्मिती होत नाहीये. अच्छा, मग याला काय कारण असेल? एक आयुक्त म्हणून तुम्हाला काय वाटतं? बरीचशी केंद्र आपण फार पूर्वीपासून निर्माण झालेली आहे, त्यांच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्याच्यामध्ये काही बदल घेणं, हा म्हणजे त्याच्यामध्ये रिपेरिंगची आवश्यकता आहे, काही ठिकाणी पाणी पुरवठा खंडित झाला आहे, अवर्षण परिस्थितीमुळे पण काही ठिकाणी मत्स्यबीज उत्पादन होत नाही. तर शासनाने एक चांगला निर्णय घेतला की याच्यातली जी केंद्र म्हणजे तोट्यात वगैरे आहेत ती अशी 15 वर्ष दीर्घ मुदतीसाठी खासगी लोकांना आपण भाडेपट्टीने देण्याचा शासनाने चांगला निर्णय घेतला आहे. अच्छा. आणि आपण निविदा प्रक्रिया करून आतापर्यंत 7-8 केंद्र अशी खासगी लोकांना दिलेली आहेत. बरोबर. कारण काय आहे मुख्यत्वे करून जे नॅशनल फिशरी डेव्हलपमेंट बोर्ड अर्थातच राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड हे जे आहे हैदराबाद इथे, तर त्या अनुषंगाने या बोर्डाची मुख्य हे मत्स्य व्यवसायात उतरणाऱ्यांसाठी मत्स्य बीज निर्मिती करणाऱ्यांसाठी काय अशा विशेष गोष्टी आहेत का किंवा शासकीय तत्वावर त्यांना काही विशेष अनुदान वगैरे दिलं जातं का? जसं तुम्ही म्हणालात की जे आजारी आहेत केंद्र ते त्याची पुनर्बांधणी करण्याच्या दृष्टिकोनातून ते खासगी तत्वावर देण्याचा शासनाने एक विचारात आहे योजना? नाही, विचार विचार त्यांचा ऑलरेडी म्हणजे दृष्टिपथात आलेला आहे, सुरू केलेला आहे, परंतु याच बरोबरीने काही विशेष अशी अनुदान याच्यात आहे का? हो, आता नॅशनल बोर्ड NFDB जी आहे त्यांच्यामार्फत मत्स्यबीज हॅचरी जी आपण म्हणतो मत्स्यबीज निर्मिती केंद्रासाठी 40% अनुदान त्यांची योजना आहे. अच्छा, मग त्यासाठी संबंधित कुठे संबंधित ज्याच्यासाठी काय मत्स्यबीज निर्मिती केंद्रामध्ये प्रामुख्याने म्हणजे जागेचा प्रश्न असतो. हो ना. आणि जागा ज्या आहेत त्या स्वतःच्या म्हणजे आता कमीत कमी मी तुम्हाला सांगितलं की संचयन तलाव जर मादी प्रजननशील मादी ठेवायचं तर 1 हेक्टर तलाव तरी पाहिजे त्याच्याकडे. 1 हेक्टर 1 हेक्टर आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुमचं हॅचरीचं बांधकाम म्हणजे निदान 2-2.5 हेक्टर जागा असलेला माणूस याच्यामध्ये उतरू शकतो. आणि त्याच अनुषंगाने त्या जागेला पूरक असं दुसऱ्या गोष्टी कुठल्या आहेत त्याही सांगायचं. त्याचा मुबलक पाणी पुरवठा पाहिजे, असेस म्हणजे जिथे व्यवस्थित पोहोचता यायला पाहिजे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी वगैरे पाहिजे, विद्युत पुरवठा पाहिजे. कारण तुम्ही जसं म्हणालात की मत्स्य बीज निर्मिती झाल्यानंतर जास्तीत जास्त ते मत्स्य जिरे लवकरात लवकर जिथे दुसऱ्या ठिकाणी पोहोचवता येतील हे फार महत्वाचं असतं, नाही का? तर जाता जाता अजून एक महत्वाचं तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे की व्यवस्थापनाला जोड हवी ती असं अधिकाधिक प्रगत स्वतःहून बनण्यासाठी आणि त्या अनुषंगाने स्वतः तो विषय जास्तीत चांगल्या प्रकारे कसा डोळसपणे आपल्याला अभ्यासता येईल ह्या गोष्टीकडे त्या व्यावसायिकाचं लक्ष तर हवंच. याशिवाय एक या विषयातले प्रमुख मार्गदर्शक म्हणून तुम्हाला काय वाटतं की जाता जाता तुम्ही काय सांगू इच्छात? अरे याच्यामध्ये कसं आहे की पारंपरिक पद्धती सोडून आता मत्स्य व्यावसायिकांनी याच्यात उतरणं आवश्यक आहे आणि खाजगी क्षेत्राने याच्यामध्ये विशेषतः मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी थोडंसं याच्यामध्ये जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. अच्छा. त्या दृष्टीने शासनाचे पण प्रयत्न सुरू आहेत. आता शासनाने 26 जून 2014 शासन निर्णयाप्रमाणे आता तलावटेका नवीन तलावटेका धोरण जाहीर केलेलं आहे. नवीन तलाव तलावटेका आपले जे तलाव पाटबंधारे तलाव जे आपण पारंपरिक पद्धतीने पूर्वी तलाव ठेक्यान देत होतो त्याच्यात त्या धोरणात सुधारणा केलेली आता. अच्छा. आणि अशा धोरणाप्रमाणे पाटबंधारे तलावाच्या बाजूच्या जमिनी ज्या आहेत जे जलग्रहण क्षेत्रात येत नाही त्या व्यतिरिक्त ज्या जमिनी आहेत त्या आता शासनाने सांगितलंय की हे जे कोण मत्स्यबीज निर्मिती केंद्र निर्माण करणारे असतील किंवा म्हणजे ज्याच्याकडे तलाव ठेका जाईल त्यांनी ह्या बाबींसाठी गुंतवणूक करायला पाहिजे.
बरोबर. अशा प्रकारच्या जमिनी मिळाल्यानंतर मग त्याला त्यांनी जर त्याच्यामध्ये व्यवस्थित गुंतवणूक केली, मत्स्य उत्पादन वाढवलं, मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी केज कल्चर वगैरे या पद्धती पारंपरिक आधुनिक पद्धतीचा जर त्यांनी स्वीकार केला तर त्याचा ठेका 15 वर्षापर्यंत वाढविण्यास शासन तयार आहे. अच्छा. तर याच्यासाठी आणि त्याच्यासाठी या आता म्हणजे जे मत्स्य संवर्धक आहेत किंवा तलाव ठेका घेणारे लोक आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, यांनी स्वेच्छेने याच्यामध्ये उतरावं आणि त्यांच्या सहभागाने आपलं मत्स्यबीज उत्पादन, मत्स्य उत्पादन पण राज्यात वाढू शकेल. शासनाचा त्याला सहकार आहेच आहे. फक्त ते सहकार्य कशा प्रकारे आणि किती मोठ्या प्रमाणात आहे हे जर तुम्ही मनापासून जाणून घेतलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने हा जो एक व्यवसाय आहे जो अतिशय भरपूर असा रोजगार तर देणारा आहेच, याशिवाय तुम्हाला चांगल्या उत्पन्नाची हमी देणारा असाच आहे. आणि म्हणूनच आज तुम्ही इथे येऊन जे एक आम्हाला मार्गदर्शन दिलं, सांगितलं मुख्यत्वे करून की मत्स्य बीज निर्मिती कशी करायची, काळजी कशी घ्यायची, संगोपन व्यवस्थापन याविषयी थोडे थोडे जो प्रकाश झोत टाकलात तो निश्चितच आमच्या या सगळ्या मित्रांना खूप उपयुक्त असाच ठरणार आहे. आज तुम्ही इथे आलात, इतकी चांगली माहिती दिलीत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.